महात्मा फुले वसतिगृह हा पुणे शहरातील एक नामांकित शैक्षणिक न्यास असून महात्मा फुले वसतिगृहातर्फे 20 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय उद्योजकता विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी दिनांक 10 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे असे आवाहन महात्मा फुले वसतिगृहाचे विश्वस्त चिटणीस अरुण कुदळे आणि मुख्य विश्वस्त उल्हास ढोले पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले. यावेळी विश्वस्त नितीन दरोडे, विश्वस्त रमेश बोडके, विश्वस्त विनोद सातव, विश्वस्त शैला दुगाने, सुनंदा बोराटे, कार्यकारी मंडळ अध्यक्ष दीपक जगताप, शाळा समिती अध्यक्ष विजय लोणकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अरुण कुदळे म्हणाले की हे एक दिवसीय उद्योजकता विकास शिबिर 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळात दादासाहेब दरोडे हॉल BMCC जवळ शिवाजीनगर पुणे येथे होणार आहे. या शिबिरात उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध, तंत्रज्ञान, बाजारपेठ, प्रशिक्षित कामगार, स्टार्टअप, लघु उद्योग आणि व्यवसायांसाठी असलेल्या सरकारी आणि बँकांच्या योजना, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले गुण इत्यादींचे मार्गदर्शन प्रसिद्ध उद्योगपती आणि अधिकारी करणार आहेत. यामध्ये बँकिंग व व्यवसायासाठी लागणारे भांडवल या विषयावर प्रसिद्ध बँकिंग तज्ज्ञ मिलिंद काळे, व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त सरकारी योजना या विषयावर शैलेश राजपूत, अभियांत्रिकी व्यवसायातील संधी या विषयावर दीपक करंदीकर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी या विषयावर दीपक शिकारपूर मार्गदर्शन करणार आहेत. तर विविध व्यावसायिक संधी या विषयावर शेखर गायकवाड, नर्सरी आणि कृषी क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी या विषयावर सुरेश पिंगळे, व्यवसायासाठी आवश्यक पात्रता आणि व्यवस्थापन या विषयावर माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि वेगवेगळ्या व्यवसायांसाठी आवश्यक असणारे गुण व क्षमता या विषयावर अरुण कुदळे मार्गदर्शन करणार आहेत. या एक दिवसीय शिबिरात सहभागी होण्यासाठी महात्मा फुले VG@gmail.com या ईमेलवर अथवा संतोष रासकर यांच्याकडे 10 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. सध्याचं वातावरण हे नोकरी मागणाऱ्या लोकांचं जास्त आहे आणि त्यापेक्षा आपण तरुणांना नोकरी न मागता नोकरी देणारे व्हा असा जर संदेश देऊ शकलो तर तो जास्त उपयुक्त होईल नोकऱ्या निर्माण करण्याच्या दृष्टीनं, तरुणांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टीनं आणि आपलं जे काही तंत्रज्ञान आता सातत्यानं नवीन नवीन येत आहे त्याचा वापर करण्याच्या दृष्टीनं. तेव्हा एक दिवसाचं उद्योजकता विकास शिबिर आयोजित करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि या विकास शिबिरामध्ये भाषण करण्याकरता अनेक लोकांनी उत्सुकता दाखवलेली आहे, यायचं कबूलही केलं आहे. त्यामध्ये आमचे आणि त्यांच्या संस्थेने आम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही दिलेलं आहे. या उद्योजकता विकास शिबिराचा संपूर्ण खर्च आमचा ट्रस्ट करणार आहे. आमच्याच जागेमध्ये दरोडे हायस्कूलमध्ये जे सभागृह आहे, दरोडे सभागृह, त्या सभागृहामध्ये आम्ही हे उद्योजकता विकास शिबिर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असं संपूर्ण दिवसाचं घेणार आहोत. तिथे नाश्ता, जेवण ज्यांनी सहकार्य आम्ही देऊ म्हणून सांगितलं त्या वक्त्यांची मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. मिलिंद काळे साहेब आहेत कॉस्मॉस बँकेचे चेअरमन, त्यांनी बँकिंग, फायनान्स यासंबंधी उद्योजकाला ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्याची माहिती देणं, त्या योजनांची माहिती देणं अशाकरता मी असं आम्हाला सांगितलेलं आहे. राजपूत, शैलेश राजपूत जे आहेत ते जॉईंट डायरेक्टर आहेत इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, ते पण गव्हर्नमेंटतर्फे काय सुविधा नवीन उद्योगांना सुरू करण्याच्यासाठी आहे त्याची माहिती देणार आहे. दीपक करंदीकर जे प्रेसिडेंट मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे आहेत, ते स्वतः एक मोठे नामवंत उद्योजक आहेत आणि इंजिनिअरिंग व्यवसायामध्ये नवीन सुरू करणाऱ्या तरुणांना काय संधी आहेत त्यासंबंधीची माहिती ते सांगणार आहेत. दीपक शिकारपूर ह्या IT मधले एक्सपर्ट आहेत, IT क्षेत्रामध्ये काय संधी उपलब्ध आहेत ते आपल्याला सांगणार आहे. शेखर गायकवाड हे यशदाचे डायरेक्टर आहेत, माजी साखर आयुक्त, ते विद्यार्थ्यांना मोटिवेशनल स्पीच या ठिकाणी देणार आहे. सुरेश पिंगळे हे आपल्या एम्प्रेस गार्डनचे सचिव आहेत, ते स्वतः एक मोठे शेतकरी आहेत, सुविध शेतकरी आहे आणि नवीन तंत्रज्ञानाने शेती करत असतात, विशेषतः फुलांची शेती, शेती या विषयासंबंधी ते माहिती देणार आहेत. फुल शेती कशी करावी, सुरुवात कशी करावी यासंबंधी ते त्या ठिकाणी विवेचन करणार आहेत. आमचे अविनाश धर्माधिकारी आहेत, धर्माधिकारी साहेब हे माजी
आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनातले एक मोठे अधिकारी होते, चाणक्य इन्स्टिट्यूट ते चालवत असतात. त्यांच्या अनुभवातून ते विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासंबंधीची माहिती देणार आहे.